पालखीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याच निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय अरुणभाईजी गुजरातीचे, आदरणीय सचिनजी पाटील, आदरणीय गुलाबरावजी देवकर, आदरणीय अनिलजी पाटील, आदरणीय रवींद्रभैया पाटील, आदरणीय रोहिताई खडसे, आदरणीय मणिजी जैन, आदरणीय दिलीपजी वाघ, माझे युवक अध्यक्ष मेहबूबजी शेख, कार्याध्यक्ष सुरजी चव्हाण, रविकांतजी वरपे, सुनीलजी गव्हाणे, सक्षमाजी सलगर, ललितजी बागुल, अभिषेकजी पाटील, माझ्या या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, मीनाक्षी चव्हाण, रीता बाविस्कर, वंदनाताई चौधरी आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य आणि पदाधिकारी. गडचिरोलीपासून सुरू झालेला हा संवाद दौरा आज 17व्या दिवशी जळगावमधला या आढावा बैठकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये येत. गेली 3 दिवसापासून आम्ही जळगावमध्ये आहोत. या निमित्तानं मनापासून आनंद वाटतो तो यासाठी की अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिला. या सांगता आढावा बैठकीच्या निमित्तानं मी आदरणीय प्रांताध्यक्ष आपणास मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते यासाठी की आम्ही आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते आहोत, संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि संघटनेच्या कार्यकर्ते म्हणून आम्हाला वाटणार एक अभिमान यासाठी की कुटुंबाचा कुटुंब प्रमुख कसा असावा हे 17 दिवसात आम्ही आपल्याला जवळून अनुभवलं. कुटुंबातल्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आपण विदर्भ आणि खानदेशामध्ये हा संवाद दौरा ज्या पद्धतीने केला तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहोत. एकसंध कुटुंब कसं असावं याचं उदाहरण आपण आपल्या माध्यमातून दिलं. गेली वर्षभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जरी एकमेकांशी संवाद साधता आला नसेल, गाठीभेटी घेता आल्या नसतील, सभा होत नसतील, मेळावे झाले नसतील, पण तरी सुद्धा संघटनेची चळवळ आपण कार्यरत ठेवली आणि याचाच एक भाग आणि विशेष कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण राज्यभरात राबवलेलं पक्ष अभिप्राय अभियान. या पक्ष 2 मिनिटं इथं स्टेजवर येणाऱ्यांनी कोणी बोलू नका, बोलते. पक्ष अभिप्राय अभियानाचं यश म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याने आपल्यामध्ये अभिप्राय नोंदवत असताना स्थानिक पातळीवरचा जिल्हा आणि तालुका अध्यक्ष जरी काम करत नसेल, स्थानिक नागरिकांमध्ये त्याच्याबद्दलच्या काय भावना आहेत, संघटना म्हणून काय सुधारणा करावी, कोणत्या मतदारसंघामध्ये काय नवीन पद्धतीचे उपक्रम राबवले तर त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल, संघटना कशी असावी, एक ना अनेक प्रश्न मोकळेपणाने आपल्यापर्यंत मांडले आणि लाखोच्या संख्येने कार्यकर्ता या पक्ष अभिप्राय अभियानमध्ये जोडला गेला आणि हेच यश. आज आपण विदर्भ आणि खानदेशामध्ये या दौऱ्याच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि त्याच माध्यमातून या कार्यकर्त्याला जी मोकळीक मिळाली मनापासून त्यांनी समाधान व्यक्त केलं की मला मोकळेपणाने प्रांत अध्यक्षांशी बोलता आलं. इतर कोणत्याही पक्षामध्ये हे होताना आपण पाहत नाही. पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये दरीच राहू नये, त्याला समोरासमोर संवाद साधता यावं आणि मोकळेपणाने त्याला सांगता यावं की माझ्या अडचणी काय, हे संवाद दौऱ्याचं यश खऱ्या अर्थानं मला फार मोठं आहे असं वाटतं. दुसरी गोष्ट यामध्ये प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान मिळतो, निर्णय प्रक्रियेमध्ये तिला सामावून घेतलं जातं, तिच्या सुरक्षितेचा विचार केला जातो म्हणून मोठ्या संख्येने अहेरीपासून अहेरीसारख्या आदिवासी भागात देखील अगदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तशाच महिलांची उपस्थिती ही संपूर्ण दौऱ्यात आम्हाला दिसली आणि म्हणूनच मनाला समाधान वाटतं, कारण ज्या महिला निर्णय प्रक्रियेत सहभाग होतात त्या केवळ देशाचं नाही तर राज्याचंही नाही तर ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडेच अर्थकारण आणि राजकारण ठरवतात, त्यांचा सहभाग हे आमच्या संघटनेला ताकद देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक युवा शक्ती ही भारतात आणि महाराष्ट्रात आहे. ही युवा शक्ती या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग झाली, या संवादामध्ये सहभाग झाली आणि रात्रीच्या 2 वाजता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा निश्चितपणाने आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी बळ देऊन गेला आणि म्हणून हा संवाद दौरा खऱ्या अर्थानं यशस्वी होतोय तो यासाठी की समाजातल्या प्रत्येक घटकातला तळागाळातला व्यक्ती या ठिकाणी जोडला जातो. 17 दिवसाच्या दौऱ्यामध्ये अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. यामध्ये या प्रश्नांमध्ये प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती आदरणीय प्रांताध्यक्ष ती म्हणजे जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कोणताही पदाधिकारी नाही, पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमामध्ये तो येत नाही, कोणत्या सभा आढावांना तो उपस्थित राहत नसेल, पण आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना श्रद्धास्थान मानून हृदयात गंजस्थान आहे, त्यांच्या प्रति निष्ठा व्यक्त करणारा हा कार्यकर्ता
तो एक गोष्ट या नमूद करतो या संवाद दौऱ्यामध्ये, ती म्हणजे स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण चालत असे, मतभेद असतील, मनभेद असतील, तर ती त्यांच्या पातळीवरती ठेवावी आणि माझ्यासारख्या संघटनेचा कार्यकर्ता या ठिकाणी आपण जोडून घ्यावा इतकी प्रामाणिक इच्छा तो व्यक्त करतो. म्हणून मला असं वाटतं शेवटी संघटना म्हणून काम करत असताना शेवटच्या घटकातला आदरणीय साहेबांना मानणारा, साहेबांवरती प्रेम असणारा माणूस हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे, त्याला आपण या संघटनेच्या माध्यमातून जोडण्याचा विचार या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून करत आहात, निश्चितच चांगली गोष्ट आहे. नगरपालिका नगर परिषदेचा विषय निघाला म्हणून आवर्जून साहेब मला एक गोष्ट सांगायची, यामध्ये सुवर्णा पाटील उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की राजकारणामध्ये सक्षम महिला द्याव्यात, ज्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतात आणि उमेदवारी देत असताना कोणाची बायको, कोणाची आई, कोणाची बहीण म्हणून उमेदवारी न देता जी महिला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते तिला उमेदवारी द्यावी हा विचार त्यांनी मांडला. निश्चितच ताई आपल्या सूचनांचा आम्ही आदर करतो, पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय मी स्वतः रुपाली चाकणकर 15 महिलांच्या बचत गटापासून अध्यक्षपदाची सुरुवात केली, चांगल्या पद्धतीने बचत गट केले म्हणून खडकवासला विधानसभेचा तालुका अध्यक्षपद स्वतः खासदार सुप्रिया देशमुख यांनी दिलं, तालुक्यात चांगलं काम केलं म्हणून पुणे शहराचे अध्यक्षपद भूषवलं, शहरामध्ये महानगरपालिका राज्यात विरोधात असताना आंदोलन चांगलं केले म्हणून आदरणीय लोकनेते प्रांताध्यक्ष आदरणीय दादा आणि सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद दिलं. म्हणून अभिमानाने सांगावं असं वाटतं कर्तृत्व असेल त्या कर्तृत्वाला जळाली मिळाली तर तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% देईल, त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने काम करावं, संघटनेला बळकटी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक सर्व घटकातला ना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे आणि म्हणूनच हा विचार मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थाने संवाद दौऱ्याचं जे उद्देश आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला जोडावं ते आपण या निमित्तानं साध्य करून दाखवावी हीच विनंती मी या निमित्त करतोय आणि महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत साहेबांची राष्ट्रवादी आपण घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राहुल पहलवान यांनी स्टेजवरती यावं. जया अंगी मोठेपण तया याचं नाटक ठेवा. राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाच्या या पर्वाच्या या सांगता सभेसाठी गेल्या 5 दिवसापासून शहर तालुका आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरील इच्छा असूनही नावं न घेता येण्यामुळे उल्लेख आता करता येत नाही ते सगळे मान्यवर आणि बंधू भगिनी, आज आपल्या या राष्ट्रवादी परिवार संवाद या आमच्या यात्रेचा पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस, शेवटचा कार्यक्रम खरं म्हणजे आज जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात जरा जास्त वेळ गेला आणि त्यामुळं आमच्या शहर अध्यक्षांची जरा थोडीशी नाराजी आम्ही पत्करून जाणार आहोत. त्यांचा उत्साह प्रचंड होता, इच्छाही मोठी होती, पण त्यांच्याही भाषणावर जरा मर्यादा टाकून आम्ही आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. मला माहिती आहे की आपण फार मोठी तयारी केलेली सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला, पण मी मगाशी सांगितलेल्या कारणामुळे आपल्याला जास्त वेळ या ठिकाणी कार्यक्रम करता येत नाही. 17 दिवसाचा आमचा प्रवास गडचिरोली जिल्ह्याच्या अहिरी मतदारसंघापासून सुरू झाला
सगळ्या विदर्भातल्या जवळपास सगळ्याच मतदारसंघात जाण्याची संधी आम्ही घेतली आणि खान्देशचे धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचे देखील सर्व मतदारसंघ आम्ही गमावले. जळगाव जिल्ह्यात तर जवळपास 2-2.5 दिवस आम्ही दिले. प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचत असताना एक जाणवलं की ह्या 80-85 मतदारसंघामध्ये सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, कार्यकर्त्यांचा संच आहे आणि राष्ट्रवादी म्हणून काम करणाऱ्या एक मोठी फळी आम्ही विधानसभा लढो वगैरे न लढो त्या मतदारसंघात आज उभी आहे. या सर्वांना भेटण्याचा महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा आम्ही ज्या सरकारमध्ये आहोत त्या 3 पक्ष आहेत, त्या उरलेल्या 2 पक्षाशी आमच्या कार्यकर्त्यांचा कमी अधिक असणारा समन्वय आहे आणि त्या निमित्ताने वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला भेटत असताना अनेक ठिकाणी शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते अनेकांना भेटण्याचा योग आला. महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या मनामध्ये शरद पवार साहेबांच्या बद्दल एक मोठी आत्मीयता आणि जिव्हाळा आहे आणि मला स्वतःला हा विश्वास आहे आणि अभिमान वाटतो की मी अशा नेत्याच्या पक्षात आहे ज्या नेत्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ता मी पवार साहेबांचा आहे म्हणून समजून काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात फौज निर्माण केली. कदाचित मित्रांनो देशात असं उदाहरण नसेल की एखाद्या नेत्याने इतके वर्ष प्रयत्न करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपला संदर्भ निर्माण केलेला आहे, आपला संपर्क केलेला आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा चांगला कमी अधिक प्रमाणात का होईना पण चांगला फायदा वेगवेगळ्या भागातल्या लोकांना झालेला आणि त्यामुळे आमचा हा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या या संपूर्ण विदर्भ आणि खानदेशामध्ये अनेक कार्यकर्ते आम्हाला भेटले. नवी पिढी या पक्षाशी जोडली जाते, युवती राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस हे आमच्या पक्षाचे पुढच्या 8-10 वर्षातले नवे चेहरे असणार आहेत. एक तारा नावाच्या मुलीला युवती काँग्रेसच्या भेटायला आम्ही गेलो. कुठल्या गावात गेलो? मोहाडी. त्या तालुक्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या तारा नावाच्या मुलीने माझ्यासमोर चांगलं भाषण केलं. मी म्हंटल तारा फार चांगली पुढारी होशील, नेते होशील, म्हटलं तुझ्या घरी मला चहाला यायचं. मी तुझ्या घरी गेलो त्यावेळी लक्षात आलं की ती साध्या झोपडीत राहणारी मुलगी. मी म्हंटल हे सगळी तुझी परिस्थिती आहे, तू पक्षाला कशी वेळ देणार? म्हणजे मला सार्वजनिक जीवनात काम करण्याची इच्छा आहे, जिद्द आहे आणि म्हणून मी माझा वेळ पक्षासाठी देणारच. ही तारा ही छोटीशी लहान मुलगी. काल परवा आपण धुळ्याला गेलेलो, सक्षणात धुळ्याच्या मुलीच ते हेमाली वाघ, एवढी एवढी लहान मुलगी. तिने पुढारासारखा पांढरा नेहरू शर्ट आणि सलवार घातलेली पण तिचा समजूत एवढी प्रचंड मोठी होती. अशा नव्या पिढीतली माणसं आमच्या पक्षात जोडली जात आहेत आणि नवी पिढी हा पक्षाचा भविष्यकाळातला चेहरा होईल. आम्ही या पहिल्या चरणातले 17 दिवस फिरताना माझ्या बरोबर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मेहबूब शेख फिरतायत, रविकांत वरपे, सूरज चव्हाण फिरतायत, आमची सक्षणा सलगर,
आमच्या या दौऱ्यात सहभागी झालेली आहे. आमच्या महिलांच्या अध्यक्षा रूपालीताई या दौऱ्यात सुरुवातीपासून सहभागी झालेले आहेत. हे सगळे तरुण पिढीतले आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व वेगळ्या समाजातून आलेले कार्यकर्ते आज करतात. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला प्राधान्य देऊन हा पक्ष अधिक चांगल्या मजबूतीने संघटित करण्याचा आदरणीय शरद पवार साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जायचं, त्या कार्यकर्त्याला विश्वासात घ्यायचं, त्याच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या, जमेल शक्य असेल तिथं त्याच्या मदतीला उभं राहायचं. हे सगळं आयुष्यात आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी एक दोन वर्ष नाही 50-60 वर्ष सतत केलेलं आहे. त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत की ज्या पक्षात आदरणीय पवार साहेबांच्या सारखा उत्तुंग नेता उभा आहे. त्यांच्या संस्कारात आम्ही मागची 25-30 वर्ष घालवली. आम्ही राजकारणात नव्यानं आलो त्यावेळी आम्हाला पुढं करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आता आमच्या नंतरची पुढची पिढी देखील महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उभी राहिली पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे. आमच्या सारख्या नंतरची जी पिढी आहे तिला अधिक प्रोत्साहन देऊन त्यांना महाराष्ट्राच्या क्षितिजावर राहण्याचं काम केलं पाहिजे. ही आदरणीय पवार साहेबांची भूमिका जी 1998-99 साली पवार साहेबांनी आग्रहानं मांडलेली तीच भूमिका 21 वर्षानंतर आम्ही सर्वजण मांडण्याचं काम करतो. भविष्य काळ राष्ट्रवादीसाठी उज्ज्वल आहे यात माझ्या मनात या दौऱ्यानंतर शंका नाही. विदर्भाकडे अधिक लक्ष देण्याचं काम जर केलं तर फार मोठा अनुकूल प्रतिसाद विदर्भवासीय देतात आणि विदर्भातल्या जलसिंचनाचे प्रश्न, अनुशेषाचे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी आजही विदर्भातली जनता अपेक्षित आहे. त्या सर्व जनतेला धीर देऊन त्यांच्या मागे खंबीरपणाने उभा राहून विदर्भाचा अनुशेष वेगानं दूर करण्याचं काम हे देखील आम्ही सरकारमध्ये बसून करू हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. आणि तीच गोष्ट आपल्या खानदेशी खडसे साहेब आमच्या तिन्ही जिल्ह्यात आमच्यावर होते. खडसे साहेबांच्या आगमनाने एक चांगली ताकद आपल्या पक्षाच्या मागे आज उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये भविष्य काळात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या पक्षाला अधिक चांगल्या पद्धतीचे दिवस आणणं, मजबूतीनं पक्ष उभा करत असताना सरकारमधल्या आपल्या स्थानाचा महाराष्ट्रातल्या सार्वजनिक हितासाठी जास्त उपयोग करणं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही जे कार्यकर्त्यांशी संवाद केला त्याची चर्चा करून त्याला योग्य दिशा देण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू. आजचा हा या चरणाचा शेवटचा दिवस आहे. बोलण्यासारखं फार आहे पण मीच बोलू शकत नाही कारण वेळ मर्यादित आहे. पण दुसरं चरण 20 तारखेला तुळजापूरला आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरू करणार आहोत आणि तुळजापूरून सुरू झालेली ती यात्रा 10 दिवस मराठवाड्यात भ्रमण करेल, प्रत्येक मतदारसंघात जाईल, मग कोकण आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरपर्यंत ही यात्रा जाईल. मी यासाठी सांगतो की हा एक कार्यकर्त्यांशी केलेला आम्ही संवाद होता. अरुणबाई गुजराती साहेबांना मी विचारलं साहेब कसं वाटलं काल, अरुणबाईंनी सांगितलं की कार्यकर्त्यांना बोलायला तुम्ही देताय हे फार चांगलं आहे. कार्यकर्ते आमच्या पक्षात बोलू शकतात आणि नेत्यांनी त्यांच्या सूचना ऐकून आपल्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत, बदल केले पाहिजेत, सुधारणा केली पाहिजे. हा एक वेगळा आविष्कार अरुणभाईंना आमच्या सगळ्या कार्यक्रमात दिसला. वाटेतनं अनेक नेते आम्ही पाहिले की ज्या नेत्यांना हा आमचा उपक्रम आवडला, ज्यांनी याचं स्वागत केलं आणि स्वागत करताना कार्यक्रमात बसलेल्या स्वागत करणं वेगळं, पण मागच्या 8-10 दिवसात तर वाटेतल्या प्रत्येक गावात स्वागत करायला लागले. त्यामुळे आमची प्रत्येक कार्यक्रमाला उशिरा पोहोचणं हा एक नित्यक्रम झाला आणि म्हणून 8 चा कार्यक्रम 12 ला, 10 चा कार्यक्रम 2 ला पहाटे असं काही वेळा झालं. याबद्दल माझ्या बरोबर ज्यांनी ज्यांनी प्रवास केला त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो कारण त्यांना तो त्रास झालाच असेल. नक्की काल
मुक्ताई नगर एक तासावर आहे, रोहिणीताई असं आम्हाला सांगितलं, मग एक तासावर आहे म्हटल्यावर आम्ही पण दिल्यात राहिलो. आणि कुठल्या गावात आपण नशिराबाद मध्ये आमच्या गुलाबराव देवकर आप्पांनी आधीच निरोप दिलेला की उद्घाटनाला साहेबाला घेऊन येतो, पण आम्ही गेलो त्यावेळी 2:15 त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन आम्ही केलं, कार्यालयाचं आणि दवाखान्याचं. 2:15 माणसं थांबतात, काहीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नसते, आणि हा बाबा उशिरा येणार आहे असं समजूनच त्यांनी त्यांना सांगितलेलं की 8 तयारी करा पण 12 वाजण्याची शक्यता आहे, 12:30 1 वाजेल. तसंच झालं. पण हे का सांगतोय, लोकांचा पाठिंबा प्रचंड मोठा आम्हा सगळ्यांना मिळाला, लोकांच्यात गेलं, लोकांच्यात शिरलं, हे लोक उठून उभे राहतात आणि आपल्या बरोबर चालायला सुरुवात करतात. हा अनुभव पुन्हा एकदा आम्हा सर्वांना आला. आम्ही त्या नेत्याच्या पक्षात आहोत की ज्या नेत्याने 80व्या वर्षी पुस्तक जे लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझ्या सांगाती. लोक माझ्या सांगाती हे पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते 60-65 वर्षाची त्यांची महाराष्ट्रात केलेल्या कामांची, देशात केलेल्या कामाची गाथा आहे. पण कामाने माणसं बरोबर येतात, भाषणाने नाही. सहचाराने बरोबर राहून संवाद करून बरोबर येतात. याच जळगावमधून ज्यावेळी पवारसाहेब विरोधी पक्षात होते त्यावेळी इथून जळगाव टू नागपूर दिंडी यशवंतराव चव्हाण साहेब आणि अन्य त्यावेळचे नेते यांनी म्हणून काढली. पवारसाहेबांनी त्यात पुढाकार घेतला. त्या जळगावमध्ये आमच्या पहिल्या चरणाचा समारोप होतोय. आपण सगळ्यांनी आमचं स्वागत नेहमीच केलेलं आहे, पण ह्या वेळचं स्वागत रवींद्र भैया हे वेगळं होतं. आतापर्यंत जे स्वागत होतं ते चांगलंच होतं, आदर सत्कारात तुम्ही कधीच कमी नाही, पण यावेळचं स्वागत जळगाव जिल्ह्यात गावागावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 100-100 ठिकाणी झालं असेल. आणि ते एवढं प्रचंड उत्साहात होतं की पुन्हा एकदा जळगाव जिल्हा हा शरद पवार साहेबांच्या मागे 100% उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे. मी जास्त वेळ बोलत नाही, 5:36 झाली आहेत, आता विलंब केला तर कदाचित आपल्यात मुक्काम करावा लागेल, आणि त्यामुळं आपल्या सर्वांना मी